टमाटाची चटणी करण्यासाठी पहिल्यांदा टोमॅटो धुवून चिरून घेणार. आणि आता मी ह्या एक कॅरट गॅस करत आहे. आपल्याला तिखट किती पाहिजे त्याच्यावर, आमच्या इकडे मिरच्या थोड्या सपक जास्त असते म्हणून मी पातळ झाले. तुमच्याकडे जास्त तिखट असते तर कमी झाले. आंबाचं दूध हे गार करायला ठेवलंय. गॅस फक्त बारीक केला, बंद केलाय. खोबरं वाळलं खोबरं असलं तरी चालतंय, ओलं असलं तरी चालतंय. त्याच्यानंतर लसूण, लसूण एवढा आरोग्याला भरपूर वापरायचं. आणि थोडीशी कोथिंबीर, गार होऊ दे. चवीपुरचं मीठ, तिखट काय ऑलरेडी हे आहे, हिरवी मिरची घातलेली आहे. बटाट्याची भाजी करण्यासाठी तेल तापायला ठेवलं आहे. जिरे मोहरी, कांदा, चार बटाटा असतो तर दोन कांदा असतो, त्याच्या निम्म्यानं प्रमाण ठेवायचं. म्हणजे एक किलो बटाटा असतो तर अर्धा किलो कांदा पाहिजे. आपल्या घरात तर कधी क्वांटिटी असते ना, साईज होत आहे. कांदा चांगला भाजी घेऊ. त्याच्यात सगळंच घातलेलं आहे मीठ सकट, फक्त ते थोडासा गूळ घालायचा, कारण टोमॅटो आंबट असतात ना, त्यामुळे थोडासा गूळ घालणं गरजेचं. गूळ घालायचं आणि मिक्सरला राहून फिरवायचं. थोडासा आपल्या चवीनुसार कमी जास्त गूळ मिक्सरला बारीक करायचं. फार चांगलं आहे. आता बटाटा, काही हिरवी मिरची घातलेली आहे, लाल तिखट घातलं करायचं ठरवलं. मला चांगली उकळी आहे, चांगलं शिजतं. थोडंसं पाणी घातले, चांगले उकळी. अशी होते, म्हणजे साधारण मोठी ठेवायची, एकदम बारीक साधारण मोठी. कारण फाट्याचं तट पाणी ना घालायचं अजिबात नाही, कारण टोमॅटोमध्येच पाणी असेल ना, तेच पाणी आपण आटलं तरी मिक्सरला करताना परत पाणी येते. कुणाला लागत असेल त्यांनी एक लहान पॅनमध्ये जिरं मोहरी लाल मिरची कडीलिंब घालून तडका करायचा. आम्ही तेल जास्त वापरत नाही, आम्ही काय करणार नाही. टोमॅटोची चटणी, बटाट्याचा रस्सा आणि नाचणीचा डोसा. नाचणीचा डोसा करण्यासाठी अगदी एवढीशी वाटी मी उडदाची डाळ भिजत घातलेली, मिक्सरला बारीक केली. ह्याचं पीठ घातलं नाचणीचं, एक दोन तास अगोदर भिजवलंय. त्याचा डोसा करणार, उन्हाळ्यात नाचणी जास्तीत जास्त खावी म्हणून. माझी रेसिपी आवडत तर लाईक शेअर. डाळ शिजून शिजायला ठेवली होती, होकर झालाय. आता बाजरीच्या भाकरी करून घेते, मग फोडून टाकते.